नमस्कार, मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषिविषयक आणि मूलभूत वैद्यकीय अशा वेगवेगळ्या विषयावर आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपण सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी गोविंदराव म्हणतात का सर? गोविंदराव बिडवई की एक शिस्तप्रिय अधिकारी, संयमी आणि ज्याला म्हणतात की आयुष्यात कसं जगावं, तर या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपण आज भेटत आहोत बिडवई साहेबांना। नमस्कार सर। नमस्कार। मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण वन विभागाअंतर्गत कोणकोणत्या जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या पार पाडल्या आणि एकंदरीत जॉब सॅटिस्फॅक्शनबद्दल तुम्हाला काय वाटते हे सांगावं। सर, मी तसा MSc बॉटनीमध्ये केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद येथून, आणि नंतर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 1982-83 दिली होती आणि पहिलाच अटेम्प्ट होता। पहिल्या अटेम्प्टमध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर या महाराष्ट्र लोकसेवा आयोगा परीक्षा घेतलेली परीक्षा पास झालो आणि त्यानंतर 1983-84 काळामध्ये चंद्रपूर येथे सेंट्रल फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज म्हणून होतं, त्या ठिकाणी 1 वर्षाची ट्रेनिंग झाली माझी। आणि त्यानंतर 1984 माझी पहिली पोस्टिंग की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झाली। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सोयगाव म्हणून तालुका आहे, त्या सोयगाव तालुक्यामध्ये मी प्रोबेशनरी ऑफिसर होतो आणि त्यानंतरचे माझी रेग्युलर पोस्टिंग, पहिली पोस्टिंग झाली ती या वैजापूर तालुक्यात झाली। वैजापूरला रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पहिल्यांदा 3 वर्ष काम केलं आणि मग आलो मी 1986 नांदेड जिल्ह्यात आलो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पदावरती मी जवळपास 15-17 वर्ष काम केलं आणि ह्याच्यानंतर मी अकोल्याला गेलो काही दिवस, त्यानंतर पांढरकवडा येथे तिथे काही काम केलं आणि त्यानंतर माझं प्रमोशन झालं सब डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आणि मग मी सामाजिक वनीकरण हिंगोली येथं सहाय्यक संचालक म्हणून काम केलं, त्याच्यानंतर नांदेड येथे सामाजिक वनीकरण विभागामध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम केलं आणि नांदेड वन विभागात विभागीय उपविभागीय वनाधिकारी किंवा सहाय्यक वनसंरक्षक म्हणून मी काम केलं त्या ठिकाणी आणि 2016 माझं प्रमोशन झालं एक विभागीय वनाधिकारी म्हणून आणि मी त्या विभागीय वनाधिकाऱ्याचं समकक्षच पद आहे उपसंचालक सामाजिक वनीकरण परभणी या पदावर मी 1 वर्ष काम करून त्या ठिकाणी रिटायर्ड झालो। अच्छा सर, मोठ्या प्रमाणात जी वन विभागाकडनं किंवा शासन दरबारी म्हणजे सुबाबूळ लावा, अमकं लावा, तमकं लावा की किंवा गुलमोहर की ज्याच्यावर पक्षी बसत नाहीत, तर मोठ्या प्रमाणात फक्त झाडं लावत असताना कुठल्या प्रकारच्या झाडाला मॅक्झिमम प्राधान्य दिलं जावं असं तुम्हाला वाटते? ह्या प्रत्येकाचं म्हणजे डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्याचे वेगवेगळे मत होते आणि आपण रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदापासून गेल्यामुळं आम्हालाही काही गोष्टीच्या मर्यादा येत होत्या, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की एक्झॉटिक स्पेसीज म्हणजे बाहेरच्या परदेशातून आलेल्या स्पेसीज न लावता आपल्या भारतीय इंडिजिनियस स्पेसीज जे आहेत ते लावल्या पाहिजेत। उदाहरणार्थ इंडिका, अझार्टियन इंडिका जे काय कडुनीम म्हणतो, कडुनीम हे एक आपल्यासाठी औषधी वनस्पती तर आहेच परंतु ते एव्हरग्रीन स्पेसीज आहे, त्या कडुनिंबाचा वापर जास्तीत जास्त आपल्या लोकांनी केला पाहिजे आणि डिपार्टमेंटनेसुद्धा त्याला लावण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यानंतर सावली देणारं झाड जर असेल तर रस्त्याला, म्हणजे अशोकाच्या काळात म्हणतात किंवा अगोदरच्या काळामध्ये रस्त्याला दुतर्फा झाडं लावत होते, त्यावेळेस पिंपळाचे झाडं लावायचे, वडाचे झाडं लावायचे, वेगळे असे पारंब्या देणारे झाडं लावायचे आणि ज्याच्यामुळं की येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला ती आपल्या हे मिळायचं, सावली मिळायची। पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये फास्ट ग्रोईंग स्पेसीज निघाल्या आणि फास्ट ग्रोईंग स्पेसीजमध्ये हे सावली देणाऱ्या झाडापासून आपण थोडं वंचित राहिलो, पण नंतरच्या काळामध्ये हे सरकारच्या लक्षात आलं आणि त्यांनी बरेच सुधारणा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये। तर असं माझं मत आहे की बा भारतीय स्पेसीज ज्या आहेत त्या भारतीय स्पेसीजमध्ये सुद्धा ज्या ज्या राज्यात ज्या ज्या स्पेसीज येतात त्या स्पेसीजचाच जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, कारण बाहेरच्या स्पेसीज येऊन ते आपल्याला काही फायदा देणार नाही, ते वाढतील लवकर, पण तो जसं निसर्गाचा नियम आहे जे लवकर वाढतं आहे ते लवकर संपते, तसं लवकर आपल्याला संपवायचं नाही, हे निसर्ग टिकवायचं आहे, त्यासाठी भारतीय स्पेसीजचा वापर जास्तीत जास्त करावा अशी माझी वैयक्तिक ही धारणा आहे। अच्छा सर,
तर येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या काळामध्ये तापमान वाढत चाललेलं आहे, मग अशा परिस्थितीमध्ये काळ जवळजवळ एक 5-6 वर्षात म्हणजे फार काहीतरी गंभीर परिस्थिती होणार असं बोललं जात आहे. दुसऱ्या बाजूला 3 महिन्याचा पाऊस एक दिवसातच पडतो आहे, अतिवृष्टी होतो आहे आणि त्याला वृक्ष हे मूळ कारण सांगितलं जातं. मग डिझेलचा वापर, पेट्रोलचा वापर वगैरे सांगितलं जातं. तर कंट्रोल म्हणजे अर्ली कंट्रोल द नेचर, तर कोणत्या कोणत्या वन झाडांना आपण महत्त्व दिलं पाहिजे असं आपल्याला पर्टिक्युलर आपल्या मराठवाडा महाराष्ट्रा. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एकच एक मर्यादा आहे का की आपल्या बाकीच्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जर गेलं तर त्याला एक्सपान्शन करता येते, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एक्सपान्शन करता येत नाही. कारण मर्यादित जमीन आणि अमर्यादित लोकसंख्या या दोन्हीचा मेळ लागत नाही. मग त्याला आपण असं म्हणतो की इंटेन्सिव्ह वर्किंग आणि एक्सटेन्सिव्ह वर्किंग. इथं एक्सटेन्सिव्ह वर्किंग करायला फार काही स्कोप नाही माझे फॉरेस्ट डिपार्टमेंटला. मग जगातल्या कुठलेही फॉरेस्ट डिपार्टमेंट असो किंवा भारतातलं कुठलंही स्टेट असो, त्या स्टेटमध्ये जे काही फॉरेस्ट एरिया आहे त्याला लिमिटेशन्स आहेत. त्यामुळं आपण त्याला एक्सपान्शन करू शकत नाही, तर त्याला इंटेन्सिव्ह वर्किंग केली पाहिजे. म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त जर झाडं लावले तर त्याचं प्रमाण लँड कव्हरमध्ये होऊन जाईल आणि आपल्याला स्कोप असा आहे की आपण 2 मीटर बाय 2 मीटरवर लावू शकतो, 4 मीटरवर 4 मीटरवर लावू शकतो. नंबर ऑफ स्पेसिस जास्तीत जास्त जर लावल्या तर त्याचा कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त फॉरेस्ट एरिया तयार करू शकतो. आणि विस्तारीकरण करायचं म्हणलं तर मग आपल्याकडे जमीनच राहिली नाही. आणि एक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही गोष्टी पाठिंब्याच्या काळात खूप चांगल्या झालेल्या आहेत. 1980 फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट आला. तो या ॲक्टमुळं आपल्या भारतातील जमीन म्हणजे वन खात्याची मालकीची जमीन टिकली ते. तर 1980 फॉरेस्टचा जो कायदा आहे, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट जो आहे, तो इतका चांगला आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट हा कायदा आणला. आपला फॉरेस्ट हा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे स्टेटचाही सब्जेक्ट आहे आणि सेंट्रलचाही सब्जेक्ट आहे. आपण कॉन्करंट सब्जेक्ट असं म्हणतो त्याला. तर दोन्हीमध्ये सब्जेक्ट आहे तो. एखाद्या कोणता असा विषय असतो की तो जसा आरटीओचा विषय आहे तो फक्त स्टेटचाच असतो, पण तो फॉरेस्ट हे कॉन्करंट विषय आहे. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटने 1980 असा कायदा आणला की राज्याच्याकडे जी काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची जागा असेल ती जागा वनेत्तर कामासाठी अदर दॅन फॉरेस्ट कामासाठी जर कोणाला कोणत्या स्टेटला घ्यायची असेल त्यासाठी त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागेल. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तुम्हाला ती परवानगी घेत असताना एक तुम्हाला प्रपोजल सादर करावा लागेल की बा ही जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंटची कोणासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे, काय गरज आहे. आणि मग याच्यासाठी व्हेरिफिकेशन राहील, तिथं नोडल ऑफिसर राहतील आणि नोडल ऑफिसर ठरवतील ही जमीन द्यायची किंवा नाही द्यायची. जर द्यायची असं ठरवलं तर त्या स्टेट गव्हर्नमेंटला जेवढी जमीन तुम्ही घेणार आहात त्या स्टेट गव्हर्नमेंटकडून म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जेवढी जमीन घेणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्याच्या डबलची जमीन त्याला द्यावी लागेल आणि ते डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा त्याला पैसा द्यावा लागेल. याच्यामुळं काय झालं की 1980 अगोदर की कसेल त्याची जमीन किंवा ज्यांनी कोणी फॉरेस्टवरती अतिक्रमण केलं त्याला सोडून द्यायचं आणि मग ती त्याप्रमाणे ते फॉरेस्ट एरिया कमी होत गेला. आणि फॉरेस्ट एरिया जर कमी झाला आणि भविष्यामध्ये असं ठरवलं की आपल्याला फॉरेस्ट एरिया वाढवायचा आहे किंवा फॉरेस्ट आपल्याला तयार करायचं आहे, जमीनच नसल्यानंतर फॉरेस्ट काही वाढणार नव्हतं. बरोबर. तर त्या फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टमुळं फॉरेस्टला एक जीवदान मिळालं, फॉरेस्टच्या जमिनीला जीवदान मिळालं आणि तो एक ॲक्ट म्हणजे एक संजीवनी झाला आपल्या डिपार्टमेंटसाठी, फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी. त्यामुळं आता ज्या स्टेट गव्हर्नमेंटला असं काही होतं आहे कधी की बाबा आदिवासींना पट्टे वाटप करा किंवा अजून कोणाला तरी कशाच्या कामासाठी द्या आणि त्याच्यामध्ये राजकीय त्याच्यामध्ये गोष्टी असतात, परंतु तो कायदा आल्यामुळं आता कसलेही स्टेट गव्हर्नमेंट आहोत द्या त्यांना विदाऊट परवानगी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना फॉरेस्टची जमीन घेता येत नाही. सर, झाडे लावा झाडे जगवा म्हणत असताना मोठ्या प्रमाणात जे वन विभाग असेल किंवा सामाजिक वनीकरण असेल जी झाडं म्हणजे उपलब्धता रोपाची उपलब्धता नर्सरीची पाहता म्हणजे जास्त सावली देणारे वगैरे अनेक एकर जागा ह्या ओसाड माळरानासारख्या होत आहेत. 2-3 वर्षातच झाडं लावले आणि झाडं गेले, म्हणजे विहीर खोदली पण विहीरच बेपत्ता झाली. तर याबद्दल लोकांनी काय करावं
यंत्रणेने काय करावं आणि शासनाने काय करावं? सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक फॉरेस्टच्या म्हणजे वन खात्याच्या मालकीची जमीन आणि रेव्हेन्यू खात्याच्या मालकीची जमीन, हे दोन जमिनीचे दोन प्रकार आहेत. आणि मालकीची जमीन म्हणजे फॉरेस्टच्या मालकीची जमीन असेल तर ते तर काही विषय आपणच करू शकतो. आणि रेव्हेन्यू खात्याची जर जमीन असेल, जसं गायरान आहेत, पडीक जमीन आहे गावाजवळ असलेली, ती जमीन रेव्हेन्यू खात्याची जमीन आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मालकी जमीन, वैयक्तिक मालकी जमीन आहे. यामध्ये फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदाच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस नोकरीला लागलो 1983-84 काळामध्ये, तर त्या ठिकाणी मशिनरीला काम करण्यासाठी परवानगी नव्हती. आणि मग जे काही आमच्या ज्या फॉरेस्ट बाउंड्रीज होत्या, त्या फॉरेस्ट बाउंड्री मॅन पॉवरने आम्हाला त्या बाउंड्रीज तयार कराव्या लागत होत्या. मग त्यालाही खूप मर्यादा यायला लागली. आणि सध्याच्या काळामध्ये मजुराकडून 1 मीटर 2 मीटर काम खोलकाम होऊ शकत नव्हतं. तर जे काही जलयुक्त शिवार नावाची जी हे आलं कार्यक्रमाला 7-5 वर्षापूर्वी, तर जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटनं खूप चांगले कामं केलेली आहेत. त्याच्यात काय केलेलं आहे की फॉरेस्टच्या जंगलाच्या पायथ्याशी जिथं आपलं फॉरेस्ट संपते आणि दुसरीकडे मालकीची जमीन लागते, या दोन्हीमध्ये डिमार्केशन करून बाउंड्रीज तयार करायच्या होत्या. तर जेसीबीनं जर ती जमीन जर आम्ही ते खोदलं, काही ठिकाणी आम्ही असं केलं की जेसीबीनं म्हणजे त्या परवानगी घेऊनच, पहिल्यांदा कसं होतं की ते परवानगी नव्हती मशीन चालवायची, पण आपण कलेक्टरकडून इकडून तिकडून सगळीकडून परवानगी घेतली, ऑथराईज दिली, आणि त्या जेसीबीनं आपण त्या डिमार्केशन ऑफ बाउंड्री केली. त्या डिमार्केशन ऑफ बाउंड्रीमध्ये दोन फायदा झाला की एक फॉरेस्ट आणि मालकी या जमिनीमध्ये डिमार्केशन झालं, दुसरी गोष्ट फॉरेस्टच्या मायथ्यापासून जे पाणी येत होतं ते पाणी त्या खालच्या ट्रेंचमध्ये जमा होऊ लागलं. आणि ते पाणी जमा झाल्यामुळे काय झालं की त्याचं पर्क्युलेशन खूप सुरू झालं. काही एकदा भोकर तालुक्यामध्ये एक गाव आहे बेंबर म्हणून, त्याच्या आजूबाजूला फॉरेस्ट आहे आणि तिथं पाण्याचं प्रमाण कमी दुर्लक्ष झालं होतं. तर ज्यावेळेस आम्ही हे कामं केले त्यावेळेस गावातल्या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी आमच्याकडे पाण्याची पातळी इतकी वाढलेली आहे की आम्ही आजपर्यंत कधी बघितलेली नव्हती. म्हणजे गावातलंच पाणी गावात जर जिरवायचं असेल तर जलयुक्त शिवार योजना अतिशय सुंदर योजना आहे. त्याचं कारण दुसरं एक सांगतो मी याच्याशिवाय, जलयुक्त शिवारमध्ये कसं आहे की आपल्याला नवीन जमीन काहीच घ्यायची नाही, नवीन काही शोधायचं नाही. जे काही आपल्या टोपोसीटवरती जे काही नाले असतील, नद्या असतील किंवा अजून काही असेल, त्याला फक्त शोधून काढायचं आणि त्याला फक्त पुनर्जीवित करायचं. मग त्याच्यामध्ये पैसा कोणता वाचला, जमीन अक्विजिशनचा पैसा वाचला, सर्वेचा पैसा वाचला, डिमार्केशनचा पैसा वाचला आणि बाकीच्या लोकांकडून लोकांचा त्रासही वाचला की बा माझ्या जमिनीतून पाणी हे करायला लागलं, त्याच्या जमिनीतून आपण त्या हे खोदायला लागलोत. तर जमीन जे मूळ मालकाची होती म्हणजे मूळ गव्हर्नमेंटची आहे, नाला मूळ गव्हर्नमेंटचा आहे, पण तो बुजल्या गेला, त्याला कोणी आक्षेपच घेणार नाही. त्यामुळे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये खूप चांगले कामं करता आली आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी तर वाढलीच वाढली, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटने जे अतिक्रमण होत होतं डिमार्केशन ऑफ बाउंड्री केल्यामुळं अतिक्रमणावरती त्यालाही रोग बसला. तर माझं मला असं वैयक्तिक वाटायला लागलं की ह्या जलयुक्त शिवाराचे कामं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये की फॉरेस्ट बाउंड्रीचे डिमार्केशनचे काम अगोदर करून घ्यायचे. आणि ज्या ठिकाणी आपण जरी म्हणालात की डोंगराळ प्रदेश आहे, तिथे एकही झाड नाही, तिथं आता झाड लावलं तरी येऊ शकत नाही कारण ते सगळं एक्सपोज झालेलं आहे, रॉक एक्सपोज झालेलं आहे. रॉक एक्सपोज झाल्यानंतर त्या ठिकाणी झाड लागणारच नाही. मग आता त्याला सगळ्यात पहिली ट्रीटमेंट करावं लागेल, ट्रेंचेस खोदावं लागतील, ते समपातळी ते सलग चर खोदावे लागतील. आणि समपातळीमध्ये सलग चर जर खोदले तर येणारं पाणी त्या सलग पातळीमध्ये जमा होईल आणि त्याच्यानंतर काय होईल, ते पाणी जमा झाल्यानंतर ते जे काही दगड असतील, हार्ड मुरूम झालेला असेल, तो सॉफ्ट व्हायला काम जागा येईल आणि ते आलेलं असेल माती जी आहे ते माती जमा होईल आणि मग त्याला दुसरी फेजमध्ये मग प्लांटेशन करता येतं त्याला. तर असे काय आम्ही आमच्या काळामध्ये केलं आहे, काही काही गावामध्ये अशा पद्धतीने केलं की ज्या गावामध्ये त्या जंगलाच्यामध्ये एकही झाड येत नव्हतं, किती लावून येत नव्हतं, पण ज्यावेळेस त्या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आम्ही काम केलं त्या ठिकाणी काय झालं, पाण्याचा तर रोग आलाच, पाणी तर जमा झालंच झालं, माती जमा झाली त्या ट्रेंचमध्ये आणि मग त्याच्यानंतर आम्ही बिया टोचणं सुरू करून टाकलं. मग त्याला ते रूट पेनिट्रेट होण्यासाठी सुद्धा स्कोप मिळाला. तर अशा पद्धतीने जर काम केलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला जास्त वेळ लागणार नाही. पण मी पुन्हा एकदा म्हणतो की जलयुक्त शिवार योजना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जर राबवली, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शासनाने फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये फक्त मजुरांनीच काम करावं, मजुराला काम द्यावं, पण त्यांना जेवढं होते तेच काम द्यावं. जो मजूर एक मीटर खोल करू शकत नाही, 2 मीटर रुंद करू शकत नाही, अशाला फक्त मजुराकडून म्हणावं लागतं आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंट मशीन करून करतं आणि मग ते काय होतं की जे काम करायला ते डुप्लिकेट वाटते काम ते.
तसं करण्याच्याऐवजी त्यांनी जिथं काम मजुराचं होते ते मजुराकडूनच केलं पाहिजे. आता रोप लागवडीचं काम आहे ते मजुरांनाच करावं लागेल, त्या मजूर त्या रोपांना आळ करायचं काम आहे मजुरांनाच करावं लागेल, त्यातलं तण काढायचं काम आहे ते मजुरांनाच करावं लागेल. पण जे मोठं खोदकाम आहे ते काम मात्र मशीननं करण्याची परवानगी मात्र शासनाने द्यायला पाहिजे. आता शासनाने बऱ्याच ठिकाणी दिली पण ती सरसगट त्यांनी असं करायला पाहिजे. त्याचा सगळ्यात चांगला फायदा काय, डिमार्केशन ऑफ फॉरेस्ट बाउंड्री आणि वरून पायथ्याकडून आलेलं पाणी, हे माथ्याकडून आलेलं पाणी पायथ्याला चाललंय आणि ते वाहून नाही चाललं, तिथंच जमा व्हायला लागलं. सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट एवढ्यापुरतं लिमिटेड न राहता गव्हर्नमेंटच्या इरिगेशनच्या वसाहतीच्या जागा आहेत, शाळा आहेत, शासकीय ऑफिसेस आहेत, तर झाडं वाढवण्यासाठी आणखीन कोणकोणते मार्ग तुम्ही तुमच्या अनुभवातनं किंवा आफ्टर रिटायरमेंट आलेल्या अनुभवातनं आपण सांगू इच्छिता की हे जर केलं तर आपल्याकडं वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढतील असं आपल्याला वाटतंय? आणि आता वन विभागाच्या याच्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा असेल आणि विस्तारीकरण जर करावं वाटत असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंटची मर्यादित जागा सोडून त्याच्या बाहेर जाऊन जर काम करायची आपल्याला अशी इच्छा असेल किंवा आपल्याला करणं गरजेचं आहे असं वाटत असेल, त्यासाठी प्रत्येक गावामध्ये गावठाण आहे, गायरान आहे, दुसरी गोष्ट पटांगण आहेत, रस्त्याचे दुतर्फा प्लांटेशन आपण करू शकतो, शाळा आहेत शाळेच्या माध्यमातून, प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, वेगळे ऑफिसेस आहेत, अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी आपण प्लांटेशन जर केलं तर ग्रीनरी तर होणारच आहे पण डस्ट पण कमी होऊन जाणार आहे आणि पाण्यापासून पाऊस जर जोरात पडला त्याच्यापासून होणारी जमिनीची धूप थांबणार आहे. तर यापूर्वी या 2-3 वर्षापूर्वी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्वच डिपार्टमेंटला त्याच्यामध्ये सहभागी होण्याबद्दल विनंती केली आणि सर्व डिपार्टमेंट सहभागी झाले. त्यात यशस्वीरित्या किती झाले म्हणजे प्लांटेशन यशस्वीरित्या किती झाले हा विषय वेगळा आहे, परंतु त्याच्यातून एक फायदा झाला की सर्वसामान्य माणसाला ही वृक्ष लागवडीची चळवळ याच्याविषयी माहिती मिळाली. आता आपल्याकडे दोन गोष्टी येतात की वृक्षाची लागवड केल्यानंतर सर्वायवल पर्सेंटेज महाराष्ट्रामध्ये किंवा काही भागामध्ये त्याचं पर्सेंटेज खूप कमी होते. त्याचे एक 2-3 मुख्य कारण आहेत. मी जे काही 33 वर्ष नोकरी केल्यानंतर मला अनुभव आले त्याच्यामध्ये कसं आहे की पहिल्या काळामध्ये ठीक होतं, एक छोटासा खड्डा करत होता आपण, 30x30 सेंटीमीटरचा खड्डा होता, तिथपर्यंत आपण ठीक होत होतो कारण त्यावेळेस त्या जमिनीची इतकी धूप झालेली नव्हती, त्यामुळे त्यावेळेस त्या काळामध्ये त्या जमिनीमध्ये थोडीशी माती होती, त्यामुळे आपण 30x30 सेंटीमीटरचा खड्डा केलं तर चालत होतं आणि 6 महिन्याचं रोप लावलं तरी चालत होतं कारण खाली माती असल्यामुळे काय व्हायचं की त्या रोपाचं जे रूट सिस्टीम आहे ते पेनिट्रेट होत येत होते आणि त्यामुळे ते प्लांट्स कसेही सेटल होत जात होते. पण आताचा जो काळ आहे आता तो काळ बदलला. आता काय झालं की जमिनीची धूप खूप झालेली आहे आणि आपण जेवढं खोदाल तिथं खाली माती मिळतच नाही, मग आपल्याला 1 मीटर जावं लागेल, 60 सेंटीमीटर जावं लागेल, 90 सेंटीमीटर जावं लागेल, 1 मीटरही जावं लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला माती टाकावं लागेल बाहेरची. आणि जे 6 महिन्याचं किंवा 8 महिन्याचं रोप आपण घेत होतो आता मात्र कमीत कमी 2 वर्षाचं रोप घेणं अतिशय गरजेचं झालेलं आहे कारण त्याची रूट सिस्टीम वेल डेव्हलप झाली पाहिजे. पहिल्यांदा कसं की छोट्या पिशवीमध्ये आपण रोपं तयार करत होतो पण आता काळाप्रमाणे आपल्याला बदललं झालं पाहिजे की मोठ्या पिशवीमध्ये रोपं लावले पाहिजेत आपण, 30x60 किंवा 60x90 पिशवीमध्ये रोपं लावले पाहिजेत आणि कमीत कमी 1 मीटर खोलीचा खड्डा केला पाहिजे. हे करून जर काम झालं तर 100% मी सांगतो की रोप जिवंत राहण्यासाठी त्याचे सर्वायवल पर्सेंटेज नक्कीच वाढणार आहे. अच्छा हां, फक्त एकच आहे की त्याच्यासाठी 2 वर्षाचं रोप आणि मोठा खड्डा, 1 मीटरचा खड्डा आणि त्याच्यामध्ये माती, या 2-3 गोष्टीचा जर उपयोग केला तर नंबर ऑफ प्लांट्स जास्त लावण्यापेक्षा कमी लावा परंतु याला जगवा असा आमचा तरी 25-30 वर्षाचा अनुभव आलेला आहे. कारण कसं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये 25 वर्षापूर्वी असलेली गोष्ट ही कालांतरानं ती निसर्ग असल्यामुळं ती बदलत जाते आणि मग बदललेल्या गोष्टीला आपल्याला त्याप्रमाणे अडॉप्ट करावं लागतं आणि अडॉप्ट जर नाही केलं तर आपण किती रोपं लावून फायदा होणार नाही. अच्छा, बदलत्या परिस्थितीमध्ये की आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण की काही जण म्हणतात बांबू लावा, अगोदर वनराई होती सर की आमराई होती, आता ते दुर्मिळ झालेलं आहे. शेतकऱ्यांनी ह्या चळवळीमध्ये फक्त शेती न करता या संदर्भात काय काय करणं गरजेचं आहे, कारण सगळं बोडकं रान दिसतंय, जमीन दिसते, पिकाशिवाय काही नसतंय, तर या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी काय करावं असं आपल्याला वाटतंय?
मी आता मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त सर्व्हिस केलेली आहे. आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ, विदर्भामध्ये काही दिवस मी काम केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी ज्या काही काम केलेलं नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये इरिगेशन सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये इरिगेशन सिस्टीम डेव्हलप झालेली नाही. आणि त्यामुळं काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये इरिगेशन डेव्हलप झाल्यामुळं शेतकरीसुद्धा थोडासा श्रीमंत वर्ग झाला आणि त्यांनी त्याच्यासोबत जोडधंदे सुरू करून टाकून दिले. आणि पाणी असल्यामुळं जल हे तो जीवन आहे या ऋतीप्रमाणं जिथं पाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी वेगळे व्यवसाय करून टाकले आणि त्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रमसुद्धा यशस्वी झाले. आता मराठवाड्यामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की अंडा पहिले का मुर्गी पहिले असं झालेलं आहे की आता समजा माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, तीच जमीन जर 2 एकर जमीन जर माझी पश्चिम महाराष्ट्रात राहिली असती तर मी 2 एकरवर मी खुश राहिलो असतो. 10 एकरमध्ये काय झालं की पाण्याचा सोर्स बिलकुलच राहिलेला नाही. सगळं जसं माडरान उजाड झालेलं आहे तसं ती जमीन 6 महिने उजाड राहायला लागलेली आहे. आणि मी झाडं जरी लावलं तिथं पाणीच नाही आहे तिथं. आता आम्ही जेव्हा म्हणत होतो की बुवा झाडं लावा, साहेब आम्ही झाडं लावतो पण आम्हाला पाणीच नाही, पिण्याला पाणी नाही, आम्ही काय करावं? तर इरिगेशन सिस्टीम जर डेव्हलप करायची झाली तर इथे या ठिकाणी हा मोठा स्कोप आहे. पण ज्या ज्या ठिकाणी विहिरी असतील शेतकऱ्याकडे किंवा थोडंफार तरी पाणी असेल अशा शेतकऱ्याने तर 100% वृक्ष लागवड करून जे काही पाणी आहे ते पाणी भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मग कडुनिंब असेल, बांबू असेल, फळझाडंसुद्धा लावले पाहिजेत. आणि याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झालेली आहे, बीड जिल्ह्यामध्ये आणि उस्मानाबाद जिल्हा हा ड्रॉन प्रोन एरिया म्हणजे DPAP एरिया म्हणून समजला जात होतो की ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष होतं. पण अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यावेळच्या काळामध्ये बोर, चिंच किंवा वेगवेगळे फळं घेतले आणि या फळाच्या त्यातून ते म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं. तसं बाकीच्या जिल्ह्याने जर त्याच्याप्रमाणे जर घेतलं त्याचा फायदा होऊ शकतो. आपलं काय म्हणणं आहे की नुसतं वृक्ष म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचेच वृक्ष लावू नका, तुम्ही फळझाडंसुद्धा लावून त्याच्यामध्ये काम करू शकता. आणि फळझाडं दोन्ही काम करतात, एक जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवतात, नंबर 2 गोष्ट तुम्हाला फळं देतात, नंबर 3 गोष्ट म्हणजे आपल्याला आकर्षण होते की आपल्या फळझाडाकडे जायचं. आता राहिला की प्रश्न, ते म्हणतात की आमच्याकडे पाणी नाही, म्हणून म्हणलं मी की पाणी पहिले की फळं पहिले. आता ज्याच्याकडे थोडंफार जरी पाणी असेल त्याचा उपयोग करून घेणं अतिशय गरजेचं आहे असं वाटतं. याशिवाय या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना आपण काही सांगू इच्छितो का, युवकांना किंवा शेतकऱ्यांना किंवा सगळ्यांनाच काही आपल्याला काय सांगावं असं वाटतंय? नाही तर आपण एवढे म्हणजे सांगण्या इतके काही असे मोठे नाहीत, पण आलेल्या अनुभवातून एकच सांगू इच्छितो मी की ज्या शेतकऱ्याकडे 2 एकर जमीन असेल, 3 एकर जमीन असेल, 4 एकर जमीन असेल आणि थोडाफार जरी पाण्याचा सोर्स असेल त्यांनी 100% फळझाडं लावावीत आणि बांबू लावावात. ज्याच्यामुळं काय होईल, फळझाडं लावलं तर त्याचं एक साईड इन्कम मिळून जाईल आणि जमिनीची धूप जी होणार आहे ती थांबेल आणि काय म्हणतात त्याला वॉटर कॉन्झर्वेशनचंही काम त्या ठिकाणी होईल, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की आता मराठवाड्यातल्या आपल्याला नैसर्गिकच असं झालेलं आहे की आपण इरिगेशन सिस्टीम डेव्हलप करू शकले केलं नाही. इरिगेशन सिस्टीम तर डेव्हलप केल्याशिवाय पुढचं काय होणारच नाही, पण ती आपल्या हातातली गोष्ट नाही. आपल्या हातातली गोष्ट काय, जी काही उपलब्ध गोष्ट आहे त्याच्यातून मॅक्झिमम काय करून घेता येईल, तर अशा प्रकारे फळझाडं लावून आपण सुद्धा त्यामध्ये करू शकतो. आणि बाकीचे साईड छोटे छोटे जे पूरक व्यवसाय आहेत, जसा त्या कोंबडीचा पूरक व्यवसाय आहे तो सुद्धा करता येतो. त्यानंतर अजून दुसरे कोणते फुलझाडं लावायचे तर छोटे छोटे फुलाचे आपल्याला हे करायचे, त्याच्यातून आपण उत्पन्न करू शकतो. धन्यवाद बिडवे साहेबांनी, खूप चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी दिली. आपण सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, शेअर करा. झाडे लावा झाडे जगवा नाही, झाडे लावा फळे खावा, अशा प्रकारचं त्यांनी एक वेगळा संदेश दिलेला आहे. आणि मी बिडवई साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांचा बिझी शेड्यूल असताना त्यांनी आम्हाला वेळ दिला. नमस्कार सर.